नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? शिवाजी पार्क. शिवाजी पार्कला कुठे? इंद्रवदन सोसायटी. बरं बरं. नमस्कार. तुमचं बालपण कुठे? बहिणीकडे होतं. दादरला. दादरला कुठे? शिवाजी पार्क. इंद्रवदन. इंद्रवदन. खुला सगळं तुम्ही. आम्ही आता एका मजल्यावर होतो. हां. मी माझ्या बहिणीकडे होतो आणि चार खुल्या टाकून मी राहिलो. खुलासा म्हणजे डायरेक्ट त्याने एखाद्या आरोप कसा मान्य करावा तसं ते त्याने मान्यच केलेलं आहे. पण त्याआधी मी कधी काय विचारलं? ओळख करून द्या आधी सगळ्यांची. इथे इथे श्रीयुत उडगीकर. नमस्कार. ही माझी भासेसून. नमस्कार. यांच्या मिसेस उडगीकर. नमस्कार. हे मैत्रीण कुलकर्णी. नमस्कार. मैत्रीण गुप्ते. नमस्कार. झेंडे. हो. लगड. हो. कुलकर्णी. बर. नागले. नमस्कार. आपटे. हो. गाडगीड. हो. कुलकर्णी. बर. गांगरस. नमस्कार. मोडक. भिसे. हो. आणि लाळे. अरे वा वा वा. कुठे राहता तुम्ही? आम्ही डोंबिवली. अख्खं डोंबिवली आले आज. हो ना. बरं बरं. कसं काय गेलं बालपण तुमचं? छान गेलं. म्हणजे घरी का कोण कोण होतं? घरी मी, आई वडील, मी आणि माझा भाऊ. आणि तुमच्या घरी कोण कोण होते? मी माझ्या बहिणीकडेच होतो. हां. बहिणीकडेच होतो पण मी गिरगावच ना. गिरगावच माझे आई वडील होते. तिथं मी शिकायला म्हणून बहिणीकडे होतो. चालेल. पण एकदम मस्त गेलं बालपण. आई बाबा काय करायचे? माझे वडील सेक्रेटरीला होते. 47 रिटायर झाले. बरं. आणि आई? आई घरीच होती. घरी कोण कोण किती जण होते? घरी आम्ही सांगायचं 11 टीम होती. त्यातले मी होतो. त्यावेळेला आम्ही 8 होतो. 5 भाऊ 3 बहिणी. पण सगळं बालपण तुमचं तिकडेच गेलं का? मी मराठी 4th-5th पासून. कुठे? दादरला. बहिणीकडे. बहिणीकडे. तुमची बहीण इथे होती? बहीण. बरं. तिचं आडनाव पटवर्धन. यांचंही माहेरचं आडनाव पटवर्धन. कोणाचं? तिचं माहेरचं आडनाव पटवर्धन. तुम्ही प्रत्येक गोष्ट ह्यांना ते कशासाठी जोडताय? ते सांगतायत अधिक वेळ गप्पा मारू नका, थेट मुद्द्याला झात घाला. बरं. दोघेही एकाच मजल्यावर होता म्हणे, चार घरं सोडून ते मगाचीच म्हणाले. तर काय कसं काय ते असं सहज जुळून आलं म्हणजे राहणं? पहिल्या खोलीत मला सख्खा काका राहायचा, दुसऱ्या खोलीत सख्खा मामा राहायचा, 2 खोल्या टाकून ह्यांचं होतं आणि 7 खोल्या टाकून माझं होतं. म्हणजे पटवर्धन वाडीच म्हणायला पाहिजे होतं खरं तर त्याला. मग आता ओळख कशी झाली तुमची? ओळख रोजच बघत होतो ना. काय हो? बरोबर आहे. ती सांगते ती बरोबर आहे. काय मी तुम्हाला याच्या पुढे सांगतो. मी त्याला फ्रॉकमध्ये पाहिलेली आहे. पण त्यावेळेला असं काही नव्हतं बाबा. असं काही नव्हतं. असं काही म्हणजे काय असतं ते तरी सांगा मला. हे आमचं जुळून येईल वर असं काही आम्हाला कल्पना कोणाच्या डोक्यात नव्हतं. मग माझ्या नाही. मग त्यावेळेला आम्ही मी हिला काही अभ्यासाच्या अडचणीवर सांगायला जायचो. तुम्ही मग या अडचणी सोडवायच्या का? हो, अडचणी सोडवायची. हो हो. पण भविष्यात आपणच अडचणी सापडू असं कधी वाटलं होतं? नाही, कधीच नाही. तेव्हा वाटलं नाही ना. बरं बरं. काय हो, खूप अभ्यासात अडचणी होत्या? गणित वगैरे शिकवायचे. कोण? हे गणित शिकवायचे? गणित वगैरे. मला सांगा, अख्ख्या त्या चाळीमध्ये तुमच्या बिल्डिंगमध्ये एकट्याच होता का तुम्ही ज्यांना गणिताचा प्रॉब्लेम होता? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय
आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.